नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। तर कोरोना महामारीच्या काळामध्ये कित्येकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच दरम्यान अनेकांवर उपासमारीची वेळ देखील आलेली आहे। तर यांनाच मदतीचा हात म्हणून सामाजिक बांधिलकी असणारे अनेक जण पुढे येत आहेत। आत्ता आपण आलो आहोत बुधवार पेठेजवळील शुक्रवार पेठ पोलीस चौकीजवळ। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी असलेले अनेक हात पुढे येऊन इथे लोकांना फूड पॅकेट्स, अन्न, औषधे यांचं वाटप केलं जात आहे। आत्ता सध्या पूर्वीचा जो लॉकडाऊन होता तो कडक होता, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर विविध संस्थांनी ह्या ठिकाणी मदत केलेली आहे। पण मूळतः आमच्या लालबत्ती ताईंचा व्यवसायाचं जो आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे, कारण की ग्राहक येण्याचं पूर्णपणे बंद झालेलं आहे। मध्यंतरी लॉकडाऊन ओपन झाल्यानंतर सुद्धा ह्या ठिकाणची परिस्थिती खूप अवघड होती। म्हणजे जर का एखादी ताई तीन तीन चार चार दिवस थांबली तरी तिला एखादाही कस्टमर होत नव्हता। मूळतः आपण समाजाचा एक घटक हा महत्त्वपूर्ण आहे, पण तरीसुद्धा आज समाज ह्या ताईंना तिरस्कार नजरेने बघतो। त्यामुळे मला असंच वाटतं की ह्या ताईंना, त्यांच्या मुलांना समाजाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून जर का प्रयत्न केला आणि सामाजिक बांधिलकी जपली, कारण की आत्ता सध्या जी कोरोनाची स्थिती आहे ती भयान आहे। ऑक्सिजनचा बेड आपल्याला अवेलेबल होत नाही आहे, इंजेक्शन मिळत नाही आहे। अशा परिस्थितीतसुद्धा मला इथल्या ताईंना मी खरे कोरोना योद्धा म्हणेल, कारण की त्यांनी ती सुरक्षितता जपलेली आहे। गरम पाणी पिणं, गरम हळदीचं दूध पिणं, म्हणजे ह्या ज्या स्पेसिफिक ज्या काळजी घेण्याच्या गोष्टी आहेत त्या करत आहेत। आणि खरे ते कोरोना योद्धे आहेत, कारण की त्यांनी स्वतःला जपलेलं आहे। एखादा कस्टमरसुद्धा मागच्या कडक लॉकडाऊनमध्ये आल्यानंतर त्यांनी हाकलून दिलं की बाबा मला पैसा नको आहे, मला माझं आरोग्य पाहिजे। त्यामुळे इथल्या लहान लेकरांसाठी, कारण की ह्यांचे प्रश्न भरपूर आहेत, एका घराला 6 ते 7 हजार रुपये त्यांना पेड करावे लागतात, त्याचबरोबर कुटुंबामध्ये त्यांना पैसे पाठवावे लागतात। तर आत्ता सध्या स्थिती अशी आहे की त्यांना कुटुंबाला पैसे पाठवू शकत नाही आहे। आणि जी लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी जर का आपल्या वतीने, सर्वांच्या वतीने जर का या ठिकाणी बिस्किट व्यवस्था, अंडी व्यवस्था, फ्रूट व्यवस्था जर का मिळत असेल तर खूप छान मदत ह्या ठिकाणी होत राहील। हे या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचे जे काही आता नियम आणि हे सर्व चालू आहे त्याच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांच्या इथे अडचणी आहेत, खाण्याच्या पिण्याच्या वस्तू आणण्यासाठी जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यानुसार राहून करावं लागतात सर्व गोष्टी। तर दिव्यांग इंडियन चेंबर असोसिएशनने खूप चांगलं उपक्रम या ठिकाणी राबवला, वेगवेगळ्या ठिकाणी ते राबवत आहेत। हा शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या इथला उपक्रम आहे। इथे लहान मुलांना आणि महिलांना बेसिकली दुधाचं आणि जेवणाचं वाटप करण्यात येत आहे। तर हा उपक्रम खरोखर एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आत्ताच्या पॅन्डेमिकचं सिच्युएशन चालू आहे त्याच्या अनुषंगाने खूपच उत्कृष्ट स्वरूपाचा उपक्रम आहे। जेव्हापासून लॉकडाऊन चाललं आहे आपण तेव्हापासून हे जेवण वाटतो आहे। पुण्यामध्ये आपले 9 सेंटर आहे, तिथं आपण रोज 2000 पॅकेट वाटतो आहे। आमचं स्वतःचं आम्ही किचन चालू केलं आहे। या किचनमध्ये मॉडर्न कॉलेज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे त्यांनी सगळी जागा दिलेली आहे, त्यांचे टीचर, त्यांचे फॅमिली मॉडर्न, त्यांचे ट्रस्टी, त्यांचे MBA स्टुडंट्स वगैरे सगळे किचनमध्ये स्वतः काम करतात ते। आणि हे आम्ही स्वतः जेवण बनवून त्याची क्वालिटी मेंटेन करून हे सगळं हे प्रकल्प चालवलं आहे। हे जोपर्यंत लॉकडाऊन चालेल 1 तारखेला किंवा 1 तारखेच्या पलीकडे जोपर्यंत हे चालेल तोपर्यंत आम्ही हे काय चालू राहणार। या जेवणाबरोबर आम्ही मेडिकलचं 1 महिन्याचं D3, C आणि झिंकोविट असे पूर्ण एक महिन्याचं डोसेज आणि 2 मास्क असं आम्ही सगळ्यांना देतो आहे। आमचं फक्त सगळ्या लोकांना आव्हान करणारे लोक आहे। बरेच वेळा पैसे खर्च करायला लोक तयार आहे, पण ते कुठं बरोबर खर्च होऊ शकतात लोकांना माहीत नाही। तर जास्तीत जास्त लोकांनी पुढं यावं आणि समाजासाठी करावं। सगळं काही सरकार करू शकत नाही, आपल्याला आपलं यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपलं करता यायला पाहिजे। आजपासून 2000 लोकांना आम्ही अन्नदानाचं व्यवस्था केलेलं आहे। तरी सर्वांना, दानशूर व्यक्तींना मला आव्हान आहे की ज्यांनी वाढदिवस असेल, त्यांचे चांगले फंक्शन्स असतील, त्यांनी ते न करता या सर्व जे लॉकडाऊनच्या काळात जे लोकांना उपासमार होतं त्यांना अन्नदान करावं, त्यांना फूड पॅकेट द्यावं याचं मी आवाहन करतो। आणि सर्वांनी एकजुटीने या कोरोना संकटापासून मुक्ती होण्यासाठी प्रयत्न करावा असं मी सर्वांना आवाहन करतो।